तब्बम बघा, पेटून 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 पाक वैतागलो सकाळी. मी ॲक्च्युली ते दाखवलं नाही तुम्हाला, पण गाडीत नाही येत होता धूर. पुढच्या आलं बघा मिस्त्रींच्या इथं, मिस्त्रींनी गाडी खोलल्या. हा बघा, हा होता जुना नट. कसं झालं बघा, महिंद्राचे मेंटेनन्स कॉस्ट किती कमी आहे बघा. हे पॅच मला भेटला फक्त. आता मी येऊन पोचलो एका अशा स्पॉटवर, जो स्पॉट मला तुम्हाला भरपूर दिवस झालं दाखवायचा होता. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे व्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. सुप्रभात मित्रांनो, आज आहे रविवार 25 ऑगस्ट. सकाळचे वाजले 9:58 आणि हा पावसाचा तुम्ही धुमाकूळ बघत असाल. काय चाललं आहे काय समजा ना, भयंकर पाऊस झाला. भयंकर म्हणजे भयंकर सत्य ठरलं ते. ॲक्च्युली पावसाची ही गरज होती, पण एवढ्या पावसाची गरज नव्हती. आता असं म्हणते, आता आमचं भांगल्याला पण म्हणजे आलेच भांगल्याला पाणी पण झाले रबरबीत, तर भांगलू शकतो आता आम्ही. पण झालं काय, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं की आम्हाला पाशीवरनं आणायचे होते सगळी माणसं, पण नंतर काकींच्या मैत्रिणी आहेत, त्या म्हणल्या की कशाला आणते आम्ही येतो. तर होतं काय माहीत आहे का, आम्ही येतो म्हणजे ते फ्रीमध्ये येत नाही, तर ते कसं असतं पैऱ्यावर येतात. पैरा म्हणजे काय असतं, भरपूर लोकांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो. पैरा म्हणजे तुम्ही आमच्या शेतात या काम करायला, एक दिवस तुम्ही आमच्या शेतात यायचं काम करायला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तुमच्या शेतात येणार काम करायला, असं असतं. तर असा एक 4 ते 5 बायकांचा असा ग्रुप असतो. तर एक दिवस इकडं, एक दिवसामध्ये जेवढं भांगलून होईल तेवढं करायचं आणि दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या शेतात, असे 5 डिफरंट शेतं हे लोक कवर करतात. तर ते लोक म्हणले की पैऱ्यावर या. काकी गेल्यात आता त्यांच्या शेतामध्ये भांगल्याला आणि मग ते लोक येतील उद्या किंवा परवा. तब्बम बघा, पेटून 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 पाक वैतागलो सकाळी. अरे इथं पाऊस पडतो असं आत टाकायला लागतं बघा गुसवायला. आता ते फुकायचं जरा आणि नंतर पेटते ते बघा. आता बघा 40 डिग्रीवर आहे ते संपतंय. आता इथं ह्यासाठी आलेलो की म्हणलं की त्याला जरा नाश्ता बिस्ता करावा. टँटडान इडली सांबार. जसं की तुम्ही तुम्हाला भरपूर वेळ सांगितलं की शनिवार रविवार आमच्या घरामध्ये एक सेपरेट स्पेशल मेनू असतो. आता व्लॉगिंगचा ड्रॉबॅक तुम्हाला सांगतो, बायकोने एकदम गरम गरम इडल्या दिलेल्या काढून, आता झालं थंड. व्लॉगिंग करता करता झालं सगळं थंड. सांबार बी झालं उभा. वातावरण कसं थंड थंड आहे त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. तर ठीक आहे, आपण करूया आपली निहारी आणि नंतर बघूया. आज भरपूर भयंकर काम आहेत, आज खूप काम आहे, त्यासाठी आज लवकर उठलं. युजली शनिवार रविवार आम्ही किती 8:30 उठतो, पण आज बघा 9:10 आताच आमचं सगळं आवरले. दुपारचे वाजलेत 12 आणि आपण निघालो आहे आता डेबेवाडीला. काय बर, तुला आणतो ट्रॅक्टर. काय रे, काय घेऊन चाललं वडापो डेबेवाडीला? आता डेबेवाडीला जाण्याचं कारण म्हणजे एक दोन जरा पर्सनल काम आहेत, प्लस हे जे आपली गाडी आहे जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर मी ॲक्च्युली ते दाखवलं नाही तुम्हाला, पण गाडीत नाही येत होता धूर पुढच्या साईडने. तर मी जस्ट गाडी खोलली तर तुम्हाला दाखवतं धूर कुठं येत होता. हा जो गट्टू आहे ना, हा स्टार्टर आहे गाडीचा. तर त्या गट्टूमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, तो सर्व्हिस करायला लागणार आहे. तर त्यातनं जरा धूर येत होता, तर म्हणलं स्वराज पडशील खाली, त्यातनं धूर येत होतं म्हणलं की चला म्हणलं फिक्स करून यावं ते. आणि वायरी बघा कशा झाल्यात, जरा वायरी पण जरा चेंज करायची आता बघा. ही वायर आता काय इथं भेटत नाही, ही आता दुसरीकडून आणायला लागते. ही सर्व वायर तर ह्याच्यात जाते बघा आपल्या कारवेंचमध्ये. आता हे पण चेंज कर, हे आहे माझ्याकडे, हे क्लिप आहेत, हे परत ह्या क्लिपा सगळ्या आहेत, त्या सगळ्या फक्त लावायच्यात. आता बघूया, पहिलं तर ते स्टार्टर नीट करूया. पोरं बघा, हे बघा आमचं
ह्यो वर चढला आहे ना म्हणून त्याला वर चढायचं, पण ते बारक असल्यामुळे त्याला चढता येणं झाले वर. त्याची हे बघा तंत ना, तू कसं चढू आता मला काय माहिती तू कसं चढू. ए चला उतरा, दोघांनी पण उतरा, दोघांनी उतरा, बाद झालं, चला उतरा खाली, उतरा खाली. हे बघा आता मी चाललेलो तर आपल्याला कोण दिसलंय बघा, लोक विचारायला लागलेत. लोक विचारतात बाळूदेव कुठे आहे. बालाजी बालाजी मराठा आरक्षण लय जोरात चाललं, सारखं फोनवर असं सारखं 24 तास फोनवर. भेटू निवांत एका गणपतीला भेटू. हा गणपतीलाच. हॅलो ते काय पाटण तालुका आहे ना, पाटण तालुक्यामधलं सगळा लीड शेटच आहेत, त्यामुळे कंटिन्युअस फोनवर असतो. आलो बघा मिस्त्रींच्या इथं, मिस्त्रींनी गाडी खोलल्या आता, ते आता ते डिवाईस आहे ना ते सर्व्हिसिंग करायचं. चाल गाडीत व्हायची होती पण हे नाहीच आहे, तिथं आजारी पडले तर. किती वेळ लागेल मिस्त्री, किती वेळ लागेल? हा हो जरा काम आहे. हो मग गाडी पाहिजे की किती वेळ लागेल हे करा, म्हणजे गाडल्यावर बघणार हो तुम्ही, गाडल्यावर बघणार होय काय झाले आत. काय बच्चा स्विच चालू आहे हे काय असतं बच्चा स्विच. हा तेच की, म्हणजे असं दोन तीन दिवस गाडी अशी उभी राहिली ना मग पिकअप घेत ना, आणि काल तर धूरच निघायला लागलं त्यातनं, आतमध्ये गाडी धूर लागलेला स्टार्टर लागला ना. हां मी चार वेळा स्टार्टर मारला ते आला धुरात बंद केला, म्हणून तर धक्का स्टार्ट केली. आता किती वेळ लागते, दुसरी पण कामं करायची. जस्ट सगळं चेक केलं तर काय झालं तुम्हाला दाखवतो, म्हणजे आतमध्ये त्या मशीनमध्ये फॉल्ट नाही पण हे बघा हे पूर्ण कॉन्टॅक्टच लूज झालं आहे. हे बघा हे दिसतं काय पूर्ण जळेल, आणि हे जे होतं ना याचं पण कॉन्टॅक्ट लेस झालं, म्हणजे तो कॉन्टॅक्टवाला ते नट असतो ना तो खराब झालेला, म्हणजे इन शॉर्ट ढिला झालेला, तर त्यासाठी स्टार्टर लागत नव्हता. म्हणजे गाडी सुरू असली ना तर स्टार्टर, म्हणजे गाडी म्हणजे आता सुरू करून आलो मी आणि मध्ये समजा बंदलीन केली तर स्टार्टर लागतो आहे, पण गाडी जर दोन तीन दिवस जर बंद असली तर त्याच्यावर थोडी पावडर बिवडर जमून ना तर थोडा कॉन्टॅक्ट जरा लूज होतो आहे, तर त्यांनी कॉन्टॅक्ट आता फिक्स केला, नट पण आतला फिक्स केला आहे, मग झालं म्हणजे स्वस्तच काम झालं. नाही तर हे जर नवीन जर हा जर पार्ट जर घ्यायचा म्हणलं ना तर साधारणतः 10,000 रुपये तरी लागतात, पण हा पार्ट सर्व्हिस होतो त्यामुळं आता ते म्हणलं काय खोलायची काही गरज नाही आहे, वर्षावरच होतं आहे सगळं. बरं झालं नाही तर मोठा फटका बसला असता चांगलाच. हा बघा हा होता जुना नट कसं झालं आहे बघा, आहे की नाही. आणि हा बघा आता नवीन नट टाकतो ते, हा नट नवीन राहिला, या नट आणि या नटमध्ये फरक बघा, पूर्ण काळा होऊन लाल झाला आहे. चाललं आहे काम करायचं. अजून एक तुम्हाला फॉल्ट दाखवतो, धूर दिसते का धूर याच्यात, रेस मारा रेस मारा. हे जे इंजिनचं एक काय म्हणतात त्याला, सायलेन्सर पॅकिंग एक असतं ते गेले त्याच्यामुळे धूर येतं, आणि त्याच्यामुळे काय होतं धूर येतं ते येतं ते वरने आतमध्ये येतो आहे धूर गाडीच्या आत केबिनमध्ये. तर म्हणलं आता ते म्हणलं 10-15 मिनटं लागत, म्हणलं टाकून द्या म्हणलं. का नट गेला आहे, हा ना नट तेच गेले ना, खराब झाल्यामुळे. अरे नट खराब झाल्यामुळे पॅकिंग बी खराब झाले, चालते. पावसाने लय गान केले, जायचं आहे मला तिकडच्या साईडला, टू व्हीलरवर जाऊ शकत नाही कारण की गेलो तर भिजून जाईल, जायला तर चालतच लागणार, दुसरा ऑप्शनच नाही. चालत चालत एक 5-10 मिनटं लागत. एक जाऊन आणले बघा हे दोन पार्ट, महिंद्राचे मेंटेनन्स कॉस्ट किती कमी आहे बघा. हे पॅच मला भेटला फक्त 24 रुपयाला एक, तर ते म्हणले की दोन टाका, दोन घेऊन आला 48 रुपयाला दोन. आणि हे बघा हे सगळं खोलून ठेवलं आहे, हे बघा की हे पूर्ण काळे ते झालेच म्हटलं का, अख्खाच्या अख्खं गेलेच ते जवळूनच गेले.
त्यातनं दूर यायचा आणि मग इथनं आता यायचा. मला अगोदर वाटलेलं की या गिअरबॉक्समध्ये प्रॉब्लेम आहे, पण तो प्रॉब्लेम तिथूनच येते. तर टाकूया आता हे आणि निघूया. बरं एक नंबर खटाखट म्हणजे नाही नाही येते दूर नाही नाही. हां हां हँडब्रेक लावलाय का? ओके ओके ओके. हे बघा या अगोदरच होतं ना काय झालं बघा. याला टाक काळे काळे दिसते का? हात बघा, हात काळा झाला. असं खतरनाक झालं आता काम आपलं. आता मी येऊन पोचलं एका अशा स्पॉटवर जो स्पॉट मला तुम्हाला भरपूर दिवस झालं दाखवायचा होता. तर या स्पॉटवर ना तुम्ही मटन चिकन घेऊन या आणि म्हणतात ना अशी एक छोटीशी चूल बनवा आणि खतरनाक म्हणजे हा स्पॉट आहे ना आमचा फेवरेट स्पॉट आहे एक नंबर. इथं तुम्ही इथं नाही याच्या खालच्या पट्टीमध्ये चूल बिल लावा मस्तपैकी खतरनाक. इथं बघू एकदा आपण व्लॉग करायचं आपलं प्लॅनिंग आहेच. झालं काय माहिती का, मी पूर्ण म्हणजे सगळं आपलं जीपचं सगळं काम केलं आणि जो पॅच टाकला ना त्याचा लाईक मोठा डिफरन्स मला जाणवला. गाडीच्या पिकअपमध्ये पण थोडा म्हणजे असं मला मेजर डिफरन्स वाटतो आहे. प्लस गाडीचा आवाज आहे ना, इंजिनचा आवाज, तो पण चेंज झाला आहे. आणि अगं तो व्हायचं काय हे बघा, हे आपलं फोर व्हीलचा जो गिअरबॉक्स आहे ना, तर हा पॅच पूर्ण एम टी आहे. तर त्यातनं धुरायचा जो आतमध्ये धुरायचा ना तो त्यातनं इकडे यायचा. तर बघा आपण आता सामान घेतलं, मटण घेतलं. मटण घेतानाचा व्लॉग नाही केला कारण की हा व्लॉग सोमवारी रिलीज होणार आहे आणि श्रावण सोमवार असल्यामुळे कोणतरी तुम्ही लोक कोणतरी ऑफेंड होईल म्हणाल की हे सोमवारचं कसं काय होतं. तर आपले जे व्लॉग्स आहेत ते एक दिवस अगोदर शूट होतात. जाऊ द्या. आणि मी भरपूर असे कमेंट्स वाचतो, तर तुम्ही अप्रतिम असा प्रतिसाद देता. सगळ्यांचे कमेंट्स मी वाचतो आणि जसा टाईम भेटेल तसा मी रिप्लाय करतो. आणि अजून एक कमेंट आले तर ते म्हणतात की मंगळवारी गुड्यामध्ये गुड्याचं जे वरचं जे मंदिर आहे त्या मंदिर कळंबादेवी मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या इथं मोठा असा भव्य असा कार्यक्रम होतो. तर पण मित्रा काय झालं माहिती आहे का, आता तुम्ही मागं बघताय तुम्ही पाऊस कसला जोरात आहे. मला तर वाटत नाही कार्यक्रम होईल की नाही, कारण की होऊ शकतो कारण की दहीहंडीचा कार्यक्रम येतो आणि काहीतरी मोठा उत्सव टाईप काहीतरी आहे. मी कमेंट वाचलेली त्यांची, तर मागच्या वर्षी पण त्यांनी कमेंट केलेली, पण मागच्या वर्षी मी त्यावेळी टायमाला पुण्यात होतो तर त्यावेळी झालं नाही. बघू मी ट्राय करतो, पाऊस नसायला पाहिजे म्हणजे एकदम व्यवस्थित होईल. कारण की तुम्ही बघताय पाऊसाचा जोर हा जास्त वाढला आहे गावाला, त्यासाठी थोडंफार म्हणजे आपलं रुटीन आहे ना ते थोडं चेंज झाले. एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा पाऊस पडला. पाऊस पडणार हे एक्सपेक्ट होतं, पण एवढा पाऊस पडणार हे एक्सपेक्ट नव्हतं. तर हे असं झालं आहे. तर बघू मी ट्राय करतो मंगळवारी जायचं तिथं. मंगळवारीच कार्यक्रम आहे, मंगळवारी जायचा ट्राय करतो. पण जर पाऊस असलं तर नाही जमणार. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हा जो पॉईंट आहे ना एक नंबर, म्हणजे इथं ते असतात ना म्हणजे बाटल्या घेऊन येतात, त्यांचा हा फेमस स्पॉट आहे. तर तुम्ही कधी डेबेवडीवरनं वगैरे आला ना तर बघा इथं येऊ शकता. घाण करा, घाण येऊन म्हणजे मजा करून जावा, फक्त घाण करू नका. घाण म्हणजे तुम्ही बाटल्या बिटल्या कचरा बिचरा आणला ना तर तो घेऊन जावा. त्याचं कारण म्हणजे आता बघा तिकडच्या साईडला कॅमेरा दिसणार नाही, पण तिथं गुरं चरतात ते. तर ते काय करतात प्लॅस्टिकच्या पिशव्या, परत हे गुरं चरायला जे आणतात ना त्यांच्या पायात कधी कधी चप्पल नसते. तुम्ही ज्या बाटल्या टाकतात ना त्या बाटल्या फुटून काय काय लोक हे फंगाट होऊन बाटल्या बिटल्या फोडतात, इकडे तिकडे फेकतात, त्या फुटून त्यांच्या पायामध्ये जाऊन जखम होण्याची त्यांना जास्त चान्स आहे. मजा करा, निसर्गाशी खेळू नका फक्त, म्हणजे निसर्गाची पण तुम्ही काळजी घ्या. हा स्पॉट तुम्ही लक्षात ठेवा, या स्पॉटला म्हणतात भरंगळा. सनबूरपासून वर आला ना चढ आहे, अगं हा चढ आहे हक्का चढाच्या या साईडला. ही कोणाची पट्टी आहे मला माहीत नाही, पण इथं भरपूर पार्ट्या होतात. आता हिवाळ्यात जसं सुरू, आता आमचा पण अगोदरमध्ये प्लॅन होता चिकन घेऊन इथं यायचा आणि मस्तपैकी पार्टी करायची, पण पावसाने सगळा घोळ घातला. तर ठीक आहे, आता दाखवण्यासारखं काही नाही आहे कारण की घरी जाऊन मटण करायचं. आता आम्हाला मटण मला आजच खायला लागणार कारण की सोमवारचं बायको खाऊ देत नाही, कारण की श्रावण सोमवार चौथा सोमवार आहे. उद्या बघू, उद्या मी 100% त्या बाचोलीच्या जो हे आहे ना बाचोलीचं जे मंदिर आहे ना तिथं 100% जाणार मी, लवकरच जाईल मी यावेळेस. तर ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. Can go wrong, you go, you go. We're better off tomorrow, but who knows?